नमस्कार, माझं नाव विनय गोसावी, मी उपविभागीय अधिकारी जळगाव या पदावर रुजू असून 13 जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज बघत आहे। आजच पत्रकार परिषद घेऊन आपण त्याच्यामध्ये सदर निवडणुकीविषयीची सविस्तरपणे माहिती दिलेली आहे। काल माननीय भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 महाराष्ट्र राज्यासाठी कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि तिथूनच आचारसंहिता आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे। या निवडणुकीची सूचना 22 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येईल। 29 ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक आहे, त्याची छाननी 30 ऑक्टोबरला होणार आहे। उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक 4 नोव्हेंबर असा राहील। मतदान दिनांक 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे। सर्व उमेदवारांनी, ते जर मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असतील तर त्यांना एक सूचक आणि इतरांना व अपक्षांना 10 सूचकाची आवश्यकता असते। उमेदवारी अर्जावर तो मोफत इथून वितरण केला जाणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्याचा वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 असा राहील। उमेदवारी अर्जावर उमेदवार व त्यांच्या सर्व सूचकांच्या सह्या आवश्यक आहे। ते जर अशिक्षित असतील तर अंगठा मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोर तो प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे। राजकीय पक्षाचे जर उमेदवार असतील तर त्यांनी फॉर्म ए आणि बी देणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे नॉमिनेशन फॉर्मसोबत नमुना 26 शपथपत्र देणं आवश्यक आहे। तसंच जर कोणावर गुन्हे दाखल असतील तर त्याची संपूर्ण माहिती त्यात देणं आवश्यक आहे। त्याचे सर्व रकाने हे भरलेले असले पाहिजेत, प्रत्येक पानावर सही करून ते नोटरी केलेलं आवश्यक आहे। उमेदवारांना शपथ घेणेसुद्धा बंधनकारक आहे। त्याचप्रमाणे उमेदवारांच्या ज्या इतर अहर्ता आहेत त्या या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत, त्याची माहिती राजकीय पक्षांनासुद्धा देण्यात आलेली आहे। उमेदवारांनी त्यांचे फोटो, त्यांचा सहीचा नमुना, त्यांचा पत्ता, मतपत्रिकेवर नाव कसं असावं, निवडणूक प्रतिनिधीची नेमणूक, हे त्याच दिवशी जर ते नमुने भरून दिले तर म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते मदतीचं राहील। त्याचप्रमाणे त्यांना निवडणूक खर्चाचे नमुनेसुद्धा तेव्हाच दिले जातील। त्याचा दैनंदिन हिशोब त्यांना दुसऱ्या दिवशी द्यायचा आहे आणि मतमोजणी संपल्यापासून 30 दिवसाच्या आत तो अंतिम हिशोब त्यांना द्यायचा आहे। ते भरू शकतात त्यांचा अर्ज, ते भरू शकतात त्यांचा अर्ज। नाही मग ते उमेदवार तसं जेव्हा मतपत्रिकेवर नाव कसं पाहिजे याचा जो नमुने देतात ना, मग त्यात ते बदल करतात ना। त्याचे टप्पे आहेत ना, राष्ट्रीय पक्ष पहिले, प्रादेशिक नंतर, आणि मतपत्रिकेवर सर्वात पहिले मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर मग मान्यताप्राप्त राज्य पक्ष आणि त्यानंतर अपक्ष असा क्रम असतो। हा आपली ऑफिशियल लँग्वेज मराठी असल्यामुळे मराठी बाराखडीच्या वर्णानुक्रमे त्यांनी पहिल्या नॉमिनेशनवर त्यांचं नाव जसं दिलेलं आहे, आडनाव दिलं असेल तर आडनावाप्रमाणे, नाव दिलं असेल तर नावाप्रमाणे त्यांचं मतपत्रिकेवर त्यांचा क्रम असतो। परंतु ज्या पदव्या दिलेल्या असतात, उदाहरणार्थ डॉक्टर, ॲडव्होकेट म्हणून ॲड, नानासाहेब, बाबासाहेब, तर ह्या पदव्या मात्र विचारात घेतल्या जात नाही, नाव किंवा आडनाव ते विचारात घेतलं जातं। आदर्श आचारसंहिता जरी लागू झालेली असली तरी काही उमेदवार हे छुप्या पद्धतीनं प्रचार करीत आहे, रिक्षाच्या पाठीमागे असेल किंवा सोशल मीडियामध्ये असेल किंवा कार्यक्रमाच्या माध्यमात नाही, त्याच्याकरता आपण वेगवेगळे कक्ष स्थापन केलेले आहे, त्याच्यावर करडी नजर ठेवली जात आहे। आणि ऑटो रिक्षावरचे जे राजकीय बॅनर होते त्या काढण्याच्या कालच सूचना दिलेल्या आहेत, त्याचे फोटो पण मी आपल्याला दाखवलेले आहेत, व्हॉट्सॲपला प्राप्त झालेले नाही, आज ते पूर्ण निघून जातील। त्यांना काही नाही, आजच ते काढायचे आहेत। तसं आपण वाहतूक विभागाला त्याच्या सूचना पण केलेल्या आहेत, त्याचे काढणं सुरूही झालेलं आहे, त्याचे फोटो पण आपल्याला व्हॉट्सॲपला आलेले आहेत। कुशल मनुष्यबळ पुरेसं आहे का आपल्याला? हो, पुरेसं आहे, मनुष्यबळ पुरेसं आहे। प्रत्येक कामाकरता आपण नोडल अधिकारी पुरेसे नेमलेले आहेत, सगळ्यांचे प्रशिक्षण झालेले आहे। उमेदवारी अर्ज कोणत्या ठिकाणी भरायचा आहे? तहसील ऑफिसमध्ये, तहसीलदारांचं जे चेंबर आहे तिथं। उमेदवार आणि त्यांच्यासोबत 4 अशा एकूण 5 व्यक्तींना नॉमिनेशन पेपर भरताना आत प्रवेश राहील। त्यांच्या वाहनांना प्रवेश, ते 100 मीटरच्या आतमध्ये फक्त 3 वाहनांना प्रवेश राहील, तिथं ते थांबवले जातील आणि मग तिथून ते 5 लोक नॉमिनेशन भरायला येतील। माझी सगळ्यांना विनंती राहील की डायरेक्ट नॉमिनेशन पेपर निवडणूक निर्णय अधिकारी यांना न देता आपण इथं तपासणी कक्ष ठेवलेला आहे, तेथे सर्वांचे म्हणजे सर्वांना एक समान वागणूक, सर्वांसाठी ते नॉमिनेशन पेपर त्यांची पहिले तिथे तपासणी होईल, काही त्रुट्या असतील तर त्यांना तिथंच सांगितलं जाईल, त्याचं लेखी पत्र दिलं जाईल।
त्यानंतरच मग नॉमिनेशन पेपर द्यावा अशी विनंती आहे।